महत्त्वाचा विषय काढला, 105 हुतात्मे महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. खरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई याचं मोठं नातं होतं. या शाहिरांनी आपला डब जर या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी जर वाजवला नसता तर आज मराठी माणसाची काय वाजली असती ते आपल्याला चांगलं माहिती. आणि आज मला खूप भाग्य वाटतं की मी त्यांचाच एक थोडासा वारसा चालवतोय. माझी ओळख करून देताना मी माझी ओळख माझ्या शाहिरी परंपरेमध्ये देत असतो की माझं नाव आहे शाहीर निशांत जैनू शेख. जन्माने मुसलमान पण हाडाने मराठा मराठी. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विचार मनामध्ये एवढा खट्ट आहे की माझ्या मराठी भाषेमधून आपल्याला कधीही चुकीचा शब्द जाऊ देणार नाही. आणि माझे आजोबा स्वर्गीय शाहीर अमर शेख, माझे वडील शाहीर शेख जैनू चांद आणि त्यांची ही तिसरी पिढी आज माझ्या तमाम समाजवादवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे. आणि ती छक्कड संयुक्त महाराष्ट्राची छक्कड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने लिहिलेली आणि शाहीर अमर शेखांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेली ती छक्कड आपल्या समोर सादर करतोय. आपण शांत चित्ताने ऐका. आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हसली डोळ्यात नाही हसली गाला. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, आता तो गावावरून मुंबईला आला. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात गर्दी झाली माझी एकाची. मर्यावर पडावी मोठभर माती तशी गत झाली आमची मराठी माणसांची.
ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्याची मरणाऱ्याची शेणीची दाढीची हारसांच्या गाडीची आणि नायलनच्या जार्जरच्या तरम तरम साडीची बुकाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पर पैदा सीता फलती चोरांची शिरजोरांची आयत खाव हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ ठरली होती मी कामाची परवा केली नाही थंडीची उन्हाची पावसाची आणि पाण्यानं भरलं खिसं माझं वाण मला एका छत्रीची त्या दरम्यान चालवली संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार गोवा डांग मरगावर मार्गी ज्याची दोन खंडणीची कमाल दंडणीची चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आठवळू नका चढाईची फाउंटनला जाऊ